पे घर आला काय काय भाकर तुकडा असले त्या गोर गरीबाला चांगलं दिले आणि चांगलं होत पर घरी कोण नाही काय बराबर आहे बेकाऱ्याला बाया माणसं भेटत आहे का घरात पण काय भाकर तुकडा 2-3 रुपये काय द्या हाताला लागले दवाखान्यात जायचं नीट करायचं जरा तात्या कृष्णा कोणतरी महागाई आले बहुतेक आपल्या दारात आपण त्याला मदत करू पैसे आहेत ना तुझ्या पप्पान दिलेलं सुट्ट चिल्लर अच्छा काय होती की खोटरा दे कशात चिल्लर घेऊन फिरतो यार नाही म्हणते चल आपण त्याला मदत करू हा चल काका काय 2-3 रुपये असत द्या मला दवाखान्यात जायचं काय करता परत ते बेकार गाडी हो का आपलं फाटल्या ती कोण नाही घरात कोण आहे का दुसरा पिले तुझं नाव काय बाळा नाव सांग कृष्णा कृष्णा नाव आहे काय कल्याण होईन पोराचं चांगलंय हाताला लागलंय माझ्या जेवण ही केलं का जेवण काय एका हाताचं असं एका हाताला लागलं कोण चारायचं जेवण मला इकडे 2 गरी मागा अजून 10-5 रुपये मिळतात बर बर मी जेवाय काहीतरी आणतो तुम्हाला खायला येत नाही की मला मी चारतो की पोर चांगलं आहे सुंदर पोर आहे बारक आला का भाजी गुंडळून आणली त्यातच असं चारतात मला कोणी बी चारत हाताने खाव येत नाही काय बाद झालं पाणी बाद झालं काका दिले पासून जावा बर बर जातो जातो हा तू जाऊ ना बाय बाय जाऊ का बाळा जातो आता बर बर जाऊन द्या दिलेल्या पैशात दवाखान्यात जाऊन कधी गरज लागली तरी आपलं घर आहे म्हणून या हा हात नीट झाल्यावर काय झालं पोट भरलं तुमचं हा पोट भरलं गच भरलं बर बर चालते जाऊन द्या जातो मग हा हा जाऊन द्या मित्रांनो अशीच गोरगरीबाला मदत करत जावा कोण भिकारी दारात आलं त्याला 10-5 रुपये देत जावा भाकर देत जावा माघारी लावत जाऊ नका आपण जर त्याला 10-5 रुपये देत तर आपल्याला देव अजून कुठं बी 4 पैसे वाढवून देईन तर त्याला कधी दारातून माघारी लावत जाऊ नका त्यासाठी मित्रांनो त्यासाठी मित्रांनो मी भिकाऱ्याचा रोल केलाय कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो